नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। केनवडे फाटा येथे अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरीची ऊस वाहतूक रोकली, काही काळ तणाव। कागल तालुक्यातील केनवडे फाटा या ठिकाणी अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे या कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल निडोरी महामार्गावर आडवे झोपून रोखून धरल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते। पोलिसांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। शेतकरी संघटनेने रविवारपासून आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान रविवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी केनवडे फाटा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या आढळून आल्या हे पाहून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मागील 400 रुपये दिल्याशिवाय आणि पुढचं ठरल्याशिवाय ऊसाचे कांडे देऊ नका अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते। गोरंबे गावातील शेतकऱ्यांनी ऊसाचे वाहन अडवल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणला जात होता। याकरिता आज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकरी एकत्र आले होते। कागल तालुक्यातील सुळकोड सिद्नेरली या गावांनी एकत्र येऊन तोडी न घेण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे। गावोगावी शेतकरी आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी एकजूट होत आहे। कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या घरातून भाजी भाकरी आणून केली आहे। यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील व संघटनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की मागील वर्षीच्या गळितास गेलेल्या ऊसास 400 रुपये दुसरा हप्ता व 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जयशंकपूर येथील ऊस परिषदेमध्ये जो ऊसाचा दर शेतकऱ्यामार्फत निश्चित केला जाईल तो दर दिल्याशिवाय कुणीही ऊस तोड घेऊ नये असं मी कागल तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील आपणास आवाहन करत आहे। जर या नियमाचा कुणी शेतकऱ्याने जर भंग केला व ऊस तोड घेतली तर होणाऱ्या नुकसानीस स्वतः शेतकरी व साखर कारखानदार जबाबदार राहतील। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।